या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स. आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील. HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य. 100% रिसेल गॅरंटी. इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत. ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना. ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार. त्याची रक्कम 1000 पुढे कितीही. मजुरीवर 50% सूट देखील मिळेल. पत्ता: रिदान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने यंदाच्या वर्षी 1 लाख वृक्ष लागवडीचा संकल्प केलेला असून आतापर्यंत 22,000 वृक्षांची लागवड झाली आहे. कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर यांच्या प्रेरणेतून आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि अभियांत्रिकी विभागाच्या सहकार्यातून वृक्ष लागवडीची मोहीम यशस्वीपणे राबवण्यात येत आहे. गेल्या आठवडाभरापासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या शहरातील महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठात येऊन मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली आहे. बुधवारी DAV वेलणकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण केले. यावेळी सोलापूरचे पोलीस आयुक्त M राजकुमार यांनीही वृक्षारोपण स्थळी भेट देऊन वृक्षारोपण केले. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर, कुलसचिव योगिनी घारे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर श्रीकांत अंधारे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉक्टर राजेंद्र वडजे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी पोलीस आयुक्त M राजकुमार यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून राबवण्यात येत असलेले 1 लाख वृक्ष लागवड उपक्रमाचे कौतुक करून यासाठी शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी प्राप्त परिस्थितीत अभ्यास करून, कष्ट करून, मोठ्या जिद्दीने स्पर्धा परीक्षा देऊन जीवनात यशस्वी व्हावे असे आवाहनही केले. वृक्षारोपणासाठी विद्यापीठाने विविध रोपे तयार केली आहेत. त्याचबरोबर मान्यवर आणि संस्थांकडून विद्यापीठास रोपे भेट देण्यात येत आहेत. संगणक शास्त्र संकुलाचे संचालक डॉक्टर विकास गुटे यांनी 61 रोपे, डॉक्टर विकास कडू 51 रोपे, माऊली निंबाळकर 51 रोपे, शीतल कांबळे यांनी या विद्यार्थिनीने 22 रोपे भेट दिली आहेत. विद्यापीठाच्या परिसरात वृक्षारोपण सुरू असून आता माऊली महाविद्यालय वडाळा, लोकमंगल महाविद्यालय वडाळा, कॉलेज ऑफ फार्मसी सोलापूर, देशभक्त संभाजीराव गरड महाविद्यालय मोहोळ, दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण केले आहे. दररोज 1 महाविद्यालयास विद्यापीठाकडून वृक्षारोपणासाठी बोलवण्यात येत आहे. आणखीन 15 महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण होणार आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.